नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राइब करा गावरान तडका। मग पाऊस कुठे धाब्यावर पडणार हा अंदाज आहे। पण ज्ञानोबरायचं म्हणणे यज्ञ भवंती ही प्रजन्यः, यज्ञ झाला की पाऊस पडणारच हे ज्ञानोबरायचं म्हणणं आहे। इथं बावळटपणा चालत नाही, ते कोणी उडायचं नाही, शास्त्राच्या बाहेर गप्पा चालतच नाही। ज्ञानोबरायांचं म्हणणं आहे पाऊस पडेलच, आणि अनुभव घेऊन पहा ह्या परिसरात इतर ठिकाणापेक्षा 5 मिलीमीटर कोहिन पाऊस यंदा जास्त पडणार का, यज्ञ झालाय। यज्ञाला आता तुम्ही शिकले जरी असले तर काय शिकून केलंय, तुम्ही काय शिकून केलंय काय। 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे, आणि वढ्याना आलेला इंग्लिश मीडियम आहे। इंग्लिश मीडियम म्हणजे बाबळीच्या झाडासारख्या उगल्यात, कुडूनही लावलं का उठली इंग्लिश मीडियम उठली। मग एवढे सुशिक्षित लोक आहेत तर लिहून ठेवा, महाराष्ट्रासारख्या पवित्र माती 245 वृद्धाश्रम का असावा, का असावा। ज्या दिवशी वृद्धाश्रम शब्द बंद होईल त्या दिवशी महाराष्ट्रातली जनता खरी सुशिक्षित होईल, आणि ज्यांना जास्त पेमेंट आहे त्यांचेच आईबाप वृद्धाश्रमात आहेत हे ध्यानात ठेवा। ज्या हरमिलला मोकार पेमेंट आहे ना अकलीच्या 5 पट, त्या नालायकांनी देणग्या देऊन बाप नेऊन घातली। घ्या म्हातारा सांभाळा, काहींच्या कुत्र्याला बिस्किट आहेत बापाला भाकरी नाही, काहींचे कुत्रे गाडीत हिंडा त्यात कुत्र्याबरोबर। आणि काहींच्या बायका सासऱ्याशी बोलत नाहीत, टॉमीशी बोलतात, टॉमीशी, टॉमी ना पांढरा, सोर आल्यावर झोपतो मालक उठल्यावर भुकतो, त्याची बायको टॉमीशी बोलते पण याच्या बापाशी बोलत नाही। तरी तो म्हणतो आमचा टॉमी घरी असला ना पप्प्याच्या आईचा फुल टाइम पास होतो, आता काय बोलायचं काय। कोण खात तुमच्या एमएला आणि फिमेला महाराज, काही लोक म्हणले आम्ही एम ए, अरे एम एम फिल पी एच डी डी एच एम शंकम एल एल बी डी एड बी एड ज्युनियर केजी सिनियर केजी हायर केजी लोअर केजी एम बी एन एस वाय एन एम टेकन बी टेकन सी टेकन एम पी एस सी यू पी एस सी नेट एन सी एन फार्मसी अग्री डिग्री डिप्लोमा टर्नर अँड फिटर अँड वेल्डर। कोण खातं आणि कोणी सांगितलं शिकलेल्या माणसाला अकल राहती। काही लोक म्हणले बा तो माणूस सुशिक्षित आहे, गरबा म्हणे उभ्याने जेवतो, उभ्याने जेवतो म्हणजे सुशिक्षित नाही, त्याला मुळव्या आग होती म्हणून। काही लोक म्हणले तो कुत्र्याबरोबर हिंडतो त्याला जोडीदार नाही म्हणून हिंडतो, त्यात काय एवढं। काही लोक म्हणले तो बायको हातात धरून हिंडतो, विश्वास नाही त्याला काय सुशिक्षित। अरे ज्यानं आईच्या डोळ्यात पाणी दिलं नाही, बापाची मान खाली ओढ दिली नाही, हिंदू धर्माला कलंक लागू दिला नाही, तो सुशिक्षित। आणि पुढे जाऊन सांगतो आईच्या गालावर हसू आणि बापाच्या चेहऱ्यावर समाधान, आणि धर्माला कधीच कलंक नाही त्याचं नाव श्रीमंत। ज्याला धर्मच कळला नाही बायका चपला घालून चपात्या करते म्हणजे हुशार आहे का, हुशार आहे का बायको, तिला अक्कल आहे का काय। आता तिच्या बापानं जास्त पैसे द्यायला असल्यामुळे आपण कांडे, नाही बायकोनं चपला घालायचा, 3 वाक्य परत नीट ऐका। गरीबाच्या श्रीमंताच्या पदार्थात फरक आहे, भूक एकच आहे। गरीबाच्या श्रीमंताच्या बिछाण्यात फरक आहे, झोप एकच आहे। आणि गरीबाच्या श्रीमंताच्या राहणीमानात फरक आहे, मरणं एकच आहे। पुढे जाऊन सांगा, गरीब माणसं घरीचं खातात आणि बायकोच्या हातचं खातात, श्रीमंत माणसं बायका देखण्या करतात पण घरी जेवत नाहीत, ते गड्याच्या हातचं खातात बायका करतात, म्हणजे त्यांना गडीच लागतो असा नियम आहे। आणि गडी असा वाढ येतो त्याला, त्याचा शिंबूड पाडला तरी हा म्हणतो लिंबू पिळ लिंबू पिळ। गरीबाच्या श्रीमंताच्या बिछाण्यात फरक आहे, झोप एकच आहे। पुढे सांगा, गरीबाची झोप श्रीमंत आहे, गरीबाची झोप श्रीमंत आहे, श्रीमंताला झोपायच्या गोळ्या आहे झोप बा, आणि जर उठायच्या दिल्या नाही करा पाहुणे गोळा मेल पाहत काय माहिती। मग ज्याच्या मुखात नाम, ज्याच्या महाराज आज ही यज्ञ कमिटी आहे ना तुमची प्रजन्यवृष्टी मा आहे ना, ही जगातली आजच्या सगळ्यात श्रीमंत कमिटी, कारण त्यांनी स्वतःच्या उद्धारात जाऊ द्या पण जगाला पाऊस पडावा यासाठी यज्ञाची संकल्पना आणली, हीच खरी श्रीमंती। पैसा कोणी कमवलो, पैसा कमवा काय लागतं, काय लागतं काय, हलकट वागलं का पैसा आहे, काय लागतं काय त्याला। आणि अति पैशेवाली माणसं डोक्यात कमी असतात, त्याला अक्कलच नसते म्हणून ते लक्ष्मी असते। जसं जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात, म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो त्याला शंगा कमी असतात, असं नियम आहे। तुम्ही एमपीएससी यूपीएससी देणारं वाल कुठं असतं, 6 विषयात नापास। चला पुढं, मी तुम्हाला एक शोध लावून देणार आहे,
आणि तो तुम्हाला आयुष्यभर पदरात पडेल. मी कोण आहे इथं आपण होतो ती काय काळजी करायची नाही. 7 मिनिटांपूर्वी माझ्या तोंडातलं वाक्य आहे, सगळे शोध लागले, पण मी कोण आहे याचा शोध आपल्याला लावायचा आहे. पटापट तुम्ही फक्त बोलायचं, तुम्ही शरीर आहात का? नाही. करेक्ट. तुम्ही देह आहात का? नाही. तुम्ही आत्मा आहात का? नाही. का? ऐका, शरीर जाळायचं आहे, देह काढायचा आहे, आणि आत्मा नैनन छेदती शस्त्रांनी नंदंती पावका. पाणी भिजित नाही, अग्नी जाळीत नाही, शस्त्र कापित नाही. म्हणजे तुम्ही शरीर नाही. सावध राहा का आता. शरीर नाही, देह नाही, आणि आत्मा नाही. पटलं? चला. तुम्ही तुम्ही पाटील आहात का? पाटील ही पदवी आहे, सरपंच हे पद आहे. जरा येडेवानी करू नको. तो कायद्याचा अभ्यास केलाय म्हणून तू वकील आहे, तो न्यायाचा अभ्यास केलाय म्हणून तू न्यायाधीश आहे, तो इंग्लिशचा अभ्यास केला म्हणून तू शिक्षक आहे, तू बीएससी बीएड आहे म्हणून तू शिक्षक आहे. तू शिक्षक ही तुझी पदवी आहे, तू शिक्षक नाही. येडेवानी करू नको. तू बांधकाम करतो म्हणून इंजिनियर आहे, आणि आरोग्याचा अभ्यास केला म्हणून डॉक्टर आहे. मडके घडवतो म्हणून कुंभार आहे, मडके घडवतो म्हणून कुंभार आहे, दागिने बनवतो म्हणून तू सोनार आहे, चप्पल बनवतो म्हणून तू संभार आहे, कीर्तन करतो म्हणून तू कीर्तनकार आहे, पखवाद वाजवतो म्हणून तू पखवादी आहे, आणि हे सगळं तुझं पोट भरण्याचं साधन आहे. तू हा एक आहे. जागीरदार आहे तर तुला खायला खाय नाही, तुला जागीरदारीला काय करू. पाटील की देशमुख आहे, वतनदार आहे. अरे ही पदवी आहे बावळ्या, तू कोण आहे? त्वचेचा अभ्यास केला म्हणून त्वचा रोगतज्ञ, डोळ्याचा अभ्यास केला म्हणून तू नेत्र रक्तज्ञ, मणक्याचा अभ्यास केला म्हणून तू मणक्या स्पेशलिस्ट आहे. तू स्वतः आहे कोण? निवडून आला म्हणून सदस्य आहे तू. तू कुठे फुकट आला? दोन चार बाया तुमचं ऐकतात म्हणून तुम्ही बचत गटाचे अध्यक्ष आहात, आणि बाहेरचे जास्त ऐकतात आपलं, म्हणून तर आपला बाहेर गट आहे, आत कुठे गट आहे? आपला गट घरात नाही, आपला गट बाहेर, कारण आपलं वजन बाहेर आहे. आत काय? आत झाकली 1.25 लाखाची. आम्ही फक्त एक वापर करायचा, महिलांनी फक्त एक करायचं, फक्त म्हणायचं महिलांवर अन्याय होते. एक खरं सांगू, नव्याद्यात ओवी अशी आहे, अर्ध नारी नटेश्वर, स्त्री आणि पुरुष एकच जात आहे. स्त्रीवर कालही अन्याय नव्हता, आजही नव्हता, आणि उद्याही नाही. मग तुम्ही म्हणाल आहे आता खरंच सांगू का? लक्ष्मी यायची वेळ आहे, खरा अन्याय यांच्यावर आहे, तरी ते काही बोलणार. 40,000 रुपये पगार कमी ते तरी पोराला झोका देते. दरवाजा लावून भांडे कशी ते रे, दरवाजा लावून भांडे कशी, आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करतोय, काय माहिती. अरे बाजारात जर गेलं तर पिशवी डोक्यावर घेतोय रे, आणि तुम्ही पर्स घेऊन मागं चालता तरी अन्याय म्हणता, काय म्हणावं याचे पैसे. मेल रे ते मेल, आता ते उगच निर्लज्ज आहे म्हणून त्याच घरी मुक्कामाला आहे. जर त्याला लाज असती तर ते घरी आलं नसतं. अरे अरे ऑफिसात त्याला साहेब लोक म्हणतात, साहेब. आणि त्याची बायको म्हणते पोरांना, पप्या तुझ्या बापात गाडवात फरक नाही, आता काय. अरे ज्याच्या सही शिवाय कागद सरकत नाही त्याला तुम्ही गाडव म्हणता, तरी तो गाडव काहीच म्हणा ना. करंट लागला ना तुम्हाला? माझं कीर्तन ऐकून गेलो 6 महिने माणसाला अटेकन बीपी येत नाही, एकटाच हसत वगैरे गेल्यावर, आणि त्यांना डॉक्टर कडे जायचं नाही, ते पैसे माल देऊन टाकायचे. आपल्याला शोधच लावायचा आहे मी कोण आहे. आपण कुठे गेलो तर जागेवर ती काय काळजी करायची नाही. आता वाक्य नीट ऐका, शरीर नाहीये, ए शरीर नाहीये, देह नाहीये, आत्मा नाही, तो विशेष वाला. फक्त 3 शब्द मी सांगतो तेवढे ऐका. सुंदरते ज्ञान, शब्द सोडायचं नाही बरं का आता. सुंदरते ध्यान, तो हा विठ्ठल भरवा, 2 शब्द झाले बरं का, ते तो. तिसरा शब्द आहे सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती. 3 शब्द परत ऐका, ते तो तुझे, ते तो तुझे, इथं काहीच नाही माझे, सगळे आहे तुझे, जे तुझे आहे तेच माझे आहे, माझे आहे तेच तुझे आहे, तूच मी आहे, मीच वासुदेव आहे. इथं मोकार आजात वाद आणि फिजात वाद सांगत बसायचा नाही. सरळ आणि सोपं आहे, तू आणि मी एक आहे. ऐकणाऱ्यांची शंका अशी आहे, तुम्ही आम्ही सगळे जर देव आहोत सिद्ध केलंय आपण, तर मग आम्ही मूर्ख का वागतो? त्याचं उत्तर आहे, उत्तर आहे का नीट.
एका दगडाची पायरी आहे, एका दगडाची मूर्ती आहे आणि एका दगडावर लिहिलंय नारळ येथे फोडा, याच्यात खाणीचा काय दोष? एक मडकं दही हंडीला आहे, एक मडकं दाव्याला आहे आणि एक मडकं दुधाला आहे, त्याच्यात कुंभाराचा काय दोष? जमीन एक आहे, पाणी एक आहे, फुटबॉल एक आहे, मोटार एक आहे, वाफे तीन आहेत, पाणी मिरचीला गेलं तिखट झालं, कारल्याला गेलं कडू झालं, उसाला गेलं गोड झालं, त्याच्यात पाण्याचा काय दोष आहे? ऐसे भिन्न भिन्न प्रारब्धाने केले वाटे, हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. काही माणसं ऑफिसमध्ये शिपाई म्हणून कामाला लागले, अभ्यास करून क्लास वन झाले त्याच ऑफिसात, काही पैसे भरून क्लास वन झाले, रात्री श्रीमंत व्हायला गेले, निवांत झाले. हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे, हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. आणि एक वाक्य लिहून ठेवा, प्रारब्ध बदलावता येतं फक्त कर्म चांगलं पाहिजे. ज्यांच्या प्रारब्धात वैकुंठ गमन होतं त्यांना पाहिजे तेवढा समाजाने छळ केला पण ते जगत गुरु ठरलंय. ज्यांच्या प्रारब्धामध्ये जगाची आई होण्याचा मान होता त्या ज्ञानोबरायाचा पाहिजे तेवढा समाजाने छेड केला पण ते जगाची आई ठरलंय. आणि जवळच्याच माणसांनी धोका दिला पण ते राजे छत्रपती ठरले. म्हणून एक वाक्य लिहून ठेवा, वाक्य लिहून ठेवा, ज्या माणसावर आयुष्यात जास्त संकट येतात तोच माणूस आयुष्यात मोठा होतो. संकटच आले नाही तर तुम्ही मोठे होऊ शकत नाही. मग मी कोण? डोकंच बंद झालं तुमचं. मीच देव आहे, फक्त मी तसा का वागत नाही हे तुझं प्रारब्ध आहे. महिला मंडळ एका वाक्यात उत्तर द्यायचं फक्त, हा किंवा नाही म्हणा पटकन. मुलगी तुमची आहे का? हा म्हणा, मी दोन्हीची उत्तर देणार, त्याची काही मीटिंग घ्यायची नाही. तुम्ही हा म्हणा नाही तर नाही म्हणा. मुलगी तुमची नाही, मुलगी तुमच्याकडे सांभाळायला आहे. 18 वर्षाची झाली, ज्याची आहे ते यडपाट येणार, फुलाच्या गाडीत घेऊन जाणार, तुम्ही 5-7 लाख घालणार आणि थोबाड वासून बसणार. गेली तुमची मुलगी, बसली का? 7-8 लाखही गेले, पोरगी गेली. आता ऐका उत्तर, मुलगी तुमची नाही ना, सावध राहा आता, नाही ना. मग मुलगी जर तुमची नाही, मुलगी जर तुमची नाही तर तुमच्या घरात जी मुलगी आली तिने तुमचा मुलगा ताब्यात घेतला, याच्यात गैर काय? कारण मुलगाही तुमचा नाहीच ना. तो जिचा आहे ती सजवलेल्या गाडीत आली, ती त्याची सख्खी आई आहे. ती आई आल्यामुळं ही आई दिंडीला मोकळी झाली आणि मग ही विचारी ती प्रस्थान करी आहे, प्रस्थान. आपण आपण म्हणलं ना 28ला आहे, लांबलं काय ना. ऐका आता, लय बारीक आहे का? प्रत्येक वाक्यात अध्यात्म आहे मारा, प्रत्येक वाक्यात त्याला झालर विनोदाचे पण झालर विनोदाचे पण त्याला अध्यात्म आहे. मुलगा तुमचा नाही, मुलगी तुमची नाही, मग लिहून ठेवा, जे माझं नाही ते माझं म्हणणं याचं नाव अज्ञान. अज्ञान. आणि तुम्ही मी सगळे देव का नाही? अज्ञान. तर देव आहोतच, फक्त 2-3 शब्द आहेत. साय बाजूला कर खाली दूध आहे, राग बाजूला कर आत विस्तव आहे, ढग बाजूला कर वर आकाश आहे, तुझ्या अज्ञान बाजूला कर तू ईश्वर आहे. मी कोण आहे? कशाला पोरगा ना आपला, कोणाला वेळ आहे? तिला म्हणलं दिंडीत चालतं, ती म्हणते यायचंय ना, यंदा यंदा यायचंय, यंदा सुनबाई आली ना, यंदा यायचंय. दिंडी निघायच्या दिवशी म्हणते यायचंच होतं बाई, पण सुनाला 5-6 महिना आहे, तिला वस्तू उचलायच्या नाही, त्याच्यामुळे यंदा यायचं नाही. आणि पुढच्या वर्षी म्हणती निघालेच होते का बाई, पण नातू माझ्याशिवाय राहत नाही. आणि आता द्या उत्तर, नातू तुमच्याशिवाय राहत नाही ना, राहत नाही ना, राहत नाही ना, अय राहत नाही ना, सावध राहा बरं का, नातू तुमच्याशिवाय राहत नाही ना. अरे तुमचं तुमच्याजवळ राहिलं नाही, दुसऱ्याचं कसं काय राहील? तुम्ही ज्याला दूध पाजलं ते सासरवाडीला राहायला गेलंय. तुमचा मुलगा तरी तुमच्याजवळ आहे का? मग तुमचं दूध प्याला, जो तुमचं दूध प्याला तो तुमच्याजवळ नाही, मग सुनेचं दूध प्यायला तुमच्याशिवाय राहत नाही.